बोला भारत माता की। माझ्या आवाजापेक्षा मोठा आवाज, भारत माता की। वंदे वंदे। मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आपले लोकप्रिय उमेदवार सुधाकर शिंगारेजी, लोकप्रिय आमदार सुधाकर भालेरावजी, आमदार विनायक पाटील, खासदार सुनील गायकवाड, मिलिंद पाटील, गोविंदअण्णा केंद्रे, नागनाथअण्णा नेवदे, बसवराज बागबंदे, सुधीर भोसले, नामदेव चाळक, देविदास कांबळे, माजी आमदार खांदाळेजी, दादासाहेब करपेजी मंचावर उपस्थित, सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आत्ताच आपल्या पालकमंत्र्यांनी आमदारांनी विम्याच्या संदर्भातला विषय मांडला। खरं तर विमा आपण केव्हा देतो, विम्याचा अर्थ काय आहे, विम्याचा अर्थ आहे संरक्षण। आता शेतकऱ्याला विमा तर आपण देणारच आहोत, पण या देशाचा सगळ्यात मोठा विमा कोण आहे, ते आहे नरेंद्र मोदी, ज्यांनी या देशाला संरक्षण दिला। आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका, मोदीजींनी फसल विमा योजना सुरू केल्यानंतर मागच्या 15 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीच्या 15 वर्षामध्ये लातूर जिल्ह्याला एकूण विम्यापोटी मिळाले 80 कोटी आणि आपल्या 4 वर्षात मिळाले 1180 कोटी, एवढा फरक याच्यामध्ये आहे। त्यामुळे काही लोकांचा विमा कुणाच्या चुकीने राहिला असेल तर ती चूक मी सुधारायला लावीन, कलेक्टरचा रिपोर्ट नव्याने घेईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एकाही शेतकऱ्याला विम्यापासून वंचित राहू दिलं जाणार नाही। हे काँग्रेसचं सरकार नाही आहे, हे मोदीजींचं सरकार आहे, हे गरिबाचं सरकार आहे। बंधू भगिनींनो, ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक गल्लीची निवडणूक नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे। या देशाचा मान सन्मान स्वाभिमान हा कोणाच्या हातात सुरक्षित आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे। या देशाची सीमा त्याचं रक्षण कोण करू शकतं याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे। या देशाला विकासाकडे कोण नेऊ शकतं याचा फैसला करणारी निवडणूक आहे। एकीकडे 50 वर्ष या देशामध्ये एक अनाचारी दुराचारी भ्रष्टाचारी राजवट ही काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आणि गेल्या 5 वर्षामध्ये केवळ 5 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना या देशामध्ये आल्या। तुम्ही बघा, निवडणूक आली की काँग्रेसवाल्यांचे नारे तेच, त्यांच्या घोषणा त्याच। आता पुन्हा एकदा राहुल गांधी म्हणाले आम्हाला निवडून द्या आम्ही गरिबी हटवू। आता मला प्रश्न विचारा असं वाटतं, राहुल गांधीजी तुमचे पंजोबा देशाचे पंतप्रधान झाले, चांगला व्यक्ती होता, पण तेही म्हणाले होते गरिबी हटव, हटली नाही वाढली। तुमच्या आजीने घोषणा केली होती गरिबी हटव, हटली नाही वाढली। तुमच्या वडिलांनी घोषणा केली होती गरिबी हटव, हटली नाही वाढली। तुमच्या आईने घोषणा केली होती गरिबी हटव, हटली नाही वाढली। आता तुम्ही काय खाऊन गरिबी हटवणार आहे, कशा करता या ठिकाणी गरिबाची थट्टा करता? 5 पिढ्या राज्य तुम्हाला दिलं, या 5 पिढ्यामध्ये तुम्ही गरिबी हटवली ते आपल्या नेत्यांची आणि चेल्या चपाट्यांची, तुम्ही सामान्य गरिबाची गरिबी ही कधीच हटवली नाही। पण बंधू भगिनींनो, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं। काय म्हणाले, म्हणाले आम्ही 72,000 रुपये गरिबाला देणार, आमचं सरकार आलं की गरिबाला 72,000 रुपये। अरे कुठलं देणार आहे? राहुल गांधींना पत्रकारांनी विचारलं, तुम्ही म्हणताय 72,000 रुपये देणार, नेमके कोणाला देणार, कधी देणार आणि कुठून देणार? काही उत्तरच राहुल गांधी देऊ शकले नाही। बाजूला चिदंबरम होते, त्यांना विचारलं, अहो चिदंबरम, तुम्ही तर देशाचे अर्थमंत्री होतात, तुम्ही तरी सांगा हे 72,000 रुपये गरिबाला देऊ म्हणतात, हे नेमकं कुठनं देणार आहे? चिदंबरम असले काय आहे, गेल्या 2-3 वर्षात तिजोरीत पैसा येतो आहे, पुढच्या 2-3 वर्षात अजून पैसा येणार आहे,
मग 2-3 वर्षांनी पैसा आला की आम्ही गरिबाला देऊन टाकू. म्हणजे आईजीच्या देवावर बाईजी उदार. म्हणजे मोदींनी प्रयत्न करून काळा पैसा तिजोरीत आणायचा आणि यांनी सांगायचं मोदींनी पैसा आणला की आम्ही वाटू. अरे तुम्ही कशाला पाहिजे नालायकांनो, तुम्हाला संधी मिळाली तेव्हा तर तुम्ही घरी पैसा नेला ना. आता पैसा मोदीजी वाटतील, गरिबापर्यंत गरिबाचा पैसा मोदीजी पोचवतील. पण बंधू भगिनींनो, यांचे वादे कसे आहेत, यांच्या घोषणा कशा आहेत. यांचे घोषणा म्हणजे एका व्यक्तीला 1 लाखाचं कर्ज झालं. कर्ज झाल्यावर त्याला विचारलं, बाबा रे हे कर्ज तू फेडणार कसं आहे? म्हणाला सोपा आहे, मी कालच एक कोंबडी आणली आहे, माझ्या कोंबडीला 4 अंडे होतील, त्यातनं 4 कोंबड्या निघतील, मग त्यांना 16 अंडे होतील, मग त्यातनं 16 कोंबड्या निघतील, मग त्यांना 64 अंडे होतील, त्यातनं 64 कोंबड्या निघतील. असं करत करत 640 कोंबड्या झाल्या की त्या विकतो आणि 1 लाखाचं कर्ज परत करतो. अशा प्रकारे कोंबड्या विकण्याचा धंदा हा राहुल गांधींच्या घोषणापत्राने या देशामध्ये सुरू केला आहे. हे 1 नवा पैसा कोणाला देणार नाही. यांची भाषणं बघा, निव्वळ भाषणामध्ये मोदीजींना शिव्या देणे, एक कलमी अजेंडा. राहुल गांधी असो, शरद पवार असो, त्यांचे चेले चपाटे असो, यांच्या जो काही नाही, यांना तर यांची अवस्था अशी आहे. हे कधी कधी यांच्या घरचे लोक सांगतात, म्हणाले रात्री अचानक झोपेतनं घाम घाम येऊन उठतात आणि म्हणतात मोदी 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 मोदी, अशी यांची अवस्था आहे. यांना स्वप्नात मोदी दिसत आहेत, इतके मजेदार यांची भाषणं आहेत. मी तर म्हटलं राहुल गांधींचं भाषण कसं आहे, TV वर आपण लोक सिरियल पाहतो, त्या सिरियलच्या आधी लिहून येतो. या सिरियलमधले सगळे पात्र काल्पनिक आहे, यातलं कथानक काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी संबंध नाही आहे, आम्ही केवळ मनोरंजनाकरताय दाखवतो आहे. काही दिवसांनी राहुल गांधींच्या भाषणाच्या आधी TV वर अशी सूचना येईल, हे भाषण काल्पनिक आहे, याचा वस्तुस्थितीशी कुठलाही संबंध नाही आहे, तुम्ही जर याच्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही याला जबाबदार असाल, चॅनल जबाबदार नसेल. आणि आम्ही केवळ मनोरंजनाकरताय भाषण दाखवतोय, अशा प्रकारे राहुल गांधी भाषण करताय. बंधू भगिनींनो, या देशामध्ये गरिबीच्या विरुद्ध खरी लढाई जर कोणी पुकारली असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी. गेल्या 5 वर्षामध्ये मोदीजींच्या योजना तुम्ही बघा, प्रत्येक योजना गरिबीवर आघात करणारी, गरिबाला प्राधिकृत करणारी, गरिबाला अधिकार देणारी, जनधन सारखी योजना मोदीजींनी आणली. 34 कोटी लोकांना बँकेचं खातं मिळालं. हे 34 कोटी कोण होते? हे जर बँकेच्या दारात गेले तर चपराशी हात देखील एंट्री देत नव्हता. अशा 34 कोटी लोकांना या ठिकाणी बँकेचं खातं मोदीजींनी दिलं. आमचे काँग्रेसवाले म्हणाले कोणची मोठी गोष्ट झाली, बँकेचं खातं मिळालं तर काय कोणी श्रीमंत होतं का? पण त्यांना हे माहिती नव्हतं मोदीजींनी बँकेचं खातं का दिलंय. आपल्या लक्षात असेल जेव्हा राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते, राजीव गांधी असं म्हणायचे मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाला 15 पैसे मिळतात, 85 पैसे दलाल व्यवस्था आणि भ्रष्टाचार खाऊन टाकतं. खऱ्या अर्थानं त्या काळची व्यवस्था अशी होती, भ्रष्टाचारी दलाली व्यवस्था. मोदीजींनी सांगितलं मैं ना खाऊंगा ना खाने दूंगा, 1 रुपया दिल्लीहून पाठवेल तर पुरा 1 रुपया शेवटच्या माणसाच्या खात्यापर्यंत पोचवल्याशिवाय मी थांबणार नाही. आणि बंधू भगिनींनो, गेल्या 5 वर्षामध्ये मोदीजींनी गरिबाच्या खात्यामध्ये, जनधनच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या योजनांमधनं 80,000 कोटी रुपये दिले. 80,000 कोटी. तुम्ही बघा, आता शेतीची योजना असेल खात्यामध्ये पैसे, कर्जमाफीची योजना असेल खात्यामध्ये पैसे, या ठिकाणी घरकुलाची योजना असेल खात्यामध्ये पैसे, शौचालयाची योजना असेल खात्यामध्ये पैसे, विम्याची योजना असेल खात्यामध्ये पैसे, महिलांची योजना असेल खात्यामध्ये पैसे. बंधू भगिनींनो, आता चक्रा माराव्या लागत नाही, आता तलाठी नाही, तहसीलदार नाही, आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, थेट पैसा हा माणसाचा, आपल्या शेवटच्या माणसाच्या खात्यात. कोणी दलाल नाही, कोणी भ्रष्टाचार नाही. ही भ्रष्टाचारी दलालीची व्यवस्था या देशामध्ये मोदीजींनी संपवली. आज तुम्ही बघा, स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून या देशामध्ये एक मोठं अभियान मोदीजींनी चालवलं. जेव्हा मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले, या देशामध्ये केवळ 45% घरांमध्ये शौचालय होतं, 55% घरांमध्ये शौचालय नव्हतं. आमच्या आया बहिणींना एकतर संध्याकाळ होण्याची वाट पाहावी लागायची,
किंवा सूर्य उगवायच्या आधी बाहेर जावं लागायचं. दिवसभरात बाहेर जाण्याची वेळ आली तर त्यांची अवस्था अशी व्हायची, तोंड दाबून भुक्यांचा मार सहन करावा लागायचा. पण बंधू भगिनींनो, 5 वर्षामध्ये 45% % घरामध्ये शौचालय पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. आज आमच्या माता भगिनींना बाहेर जावं लागत नाही, हे मोदीजींचं काम आहे. आज तुम्ही बघा, उज्ज्वला सारख्या योजनेमध्ये घरोघरी गॅस गेला, 13 कोटी घरांमध्ये गॅस देण्याचं काम मोदीजींनी सुरू केलं. मोदीजी असं म्हणतात, आमची एक मायमाऊली जेव्हा चुलीवर स्वयंपाक करते, रोज चुलीवर स्वयंपाक करताना ती इतका धूर खाते की एखाद्या व्यक्तींनी जर 300 पिढ्या पिल्या रोज तर त्याच्या शरीरात जेवढा धूर जातो तेवढाच धूर आमच्या माता भगिनींच्या शरीरामध्ये रोज त्या ठिकाणी जातो. त्या रोज थोड्या थोड्या मरतात, त्या रोगराईनं ग्रसित होतात. आता एकाही आईला मी धूर खाऊ देणार नाही. आणि 13 कोटी लोकांच्या घरी मोफत गॅस पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी या देशामध्ये सुरू केलं. आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांना घर देणं सुरुवात केलं. या देशामध्ये 2022 साली देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा 75 वर्ष पूर्ण होतील, या देशात एकही बेघर राहणार नाही, प्रत्येकाला स्वतःचं घर राहील हे मोदीजींनी घोषित केलं. आपल्या महाराष्ट्रात 10 लाख घरं आपण बांधतोय, 5 लाख घरं पूर्ण केले आहेत, उरलेले 5 लाख बांधतोय, शहरात 5 लाख वेगळे बांधतोय. आणि ज्यांच्याजवळ प्लॉट नाही आहे त्यांना प्लॉट देतोय, ज्यांचं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण नियमित करून देतोय, शहरामध्ये झोपडपट्टीत राहतो त्याला मालकी हक्काचा पट्टा देतोय, घर बांधायला 2.5 लाख रुपये देतोय. आमच्या संभाजीरावनी जे बांधकाम कामगार आहे त्यांच्याकरता 4.5 लाखाची योजना सुरू केली आहे. ज्यांची नावं यादीत नाही आहे त्यांच्याकरता विशेष यादी तयार करून त्यांना देखील पुढच्या 2 वर्षात घर देतोय. 2 वर्षानंतर या महाराष्ट्रात एकही कुटुंब असं राहणार नाही ज्याच्याकडे स्वतःचं पक्कं घर नाही. प्रत्येकाला घर देण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात चाललंय. आज तुम्ही बघा, आयुष्यमान भारत सारखी योजना, या योजनेच्या अंतर्गत गरिबाला आरोग्य सेवा देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. आज आपण जर बघितलं तर गरिबाला ऑपरेशन करायचं असेल 2.5 लाख रुपये, 3 लाख रुपये, 4 लाख रुपये, 5 लाख रुपये कुठलं गरीब आणणार आहे? मोदीजींनी सांगितलं, काळजी करू नका, आयुष्यमान भारतच्या अंतर्गत देशातल्या 50 कोटी गरिबांना, 50 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. ऑपरेशन करायचं असेल मोफत, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं हॉस्पिटलचं बिल मोफत, ओपीडी असेल ओपीडी मोफत, एखाद्याला औषधीची आवश्यकता पडली औषधी देखील मोफत. 20 लाख लोकांनी केवळ 2 महिन्यामध्ये 20 लाख लोकांनी आपले ऑपरेशन या योजनेच्या अंतर्गत करून घेतले. गरिबाला आज आरोग्य सेवा देण्याचं काम मोदीजींनी केलं. मुद्रा योजनेच्या माध्यमातून 50 हजारापासनं 10 लाखापर्यंतचं कर्ज हे बिनव्याजी बिना तारणाचं देण्याचा निर्णय केला. 13 कोटी लोकांना कर्ज मिळालं. यात 60% महिला आहे, यात 40% अनुसूचित जातीचे लोक आहेत. बंधू भगिनींनो, गरिबाला खऱ्या अर्थानं पायावर उभं करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं. आमच्या शेतकऱ्यांना दरवर्षी 75,000 कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. आज आपण जर बघितलं तर काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यात त्यांनी 10 वर्षात 52,000 कोटी रुपये दिले, मोदीजींनी 75,000 कोटी रुपये दरवर्षी म्हणजे 10 वर्षात 7.5 लाख कोटी रुपये आमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे मोदीजींच्या माध्यमातून येत आहेत. एवढंच नाही तर आपण बघितलं तर जुन्या सरकारच्या काळामध्ये 15 वर्षाच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये, आणि हा आकडा मी काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांना सांगतो लिहून घ्या, हा आकडा असा आहे की कर्जमाफी असेल, पीक विमा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची थेट मदत असेल, या मदतीपोटी एकूण या जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादींनी 15 वर्षात 400 कोटी रुपये दिले. 400 कोटी 15 वर्षात, आणि आम्ही 4 वर्षात दिले 2,764 कोटी रुपये म्हणजे 2,764 कोटी रुपये केवळ 4 वर्षामध्ये मोदीजींच्या आणि आपल्या सरकारच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळाले. बंधू भगिनींनो, एकीकडे शेतकऱ्यांना पैसा तर आपण दिलाच,
पण त्यासोबत आता मोदीजींनी नवीन घोषणा केली आहे, एकीकडे जे आमचे गरीब आहेत, आमचे हातठेलेवाले आहेत, घर कामगार आहेत, आमचे गवंडी आहेत, असे छोटं छोटं काम करणारे जे लोक आहेत यांना आता मोदीजींनी सांगितलं ते 60 वर्षाचे झाले की त्यांना 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. आणि त्यासोबत मोदीजींनी सांगितलं आमचा जो शेतकरी आहे, या देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शन आहे पण शेतकऱ्याला पेन्शन नाही आहे. जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात शेतकऱ्याला पेन्शन नाही आहे, पण आमच्या मोदीजींनी घोषित केलं आता आपलं सरकार आलं की शेतकऱ्यांना देखील पेन्शन मिळेल. जगाच्या पाठीवर भारत हा पहिला देश असेल की ज्या देशामध्ये शेतकऱ्यांना देखील पेन्शन दिलं जाईल. आज आमच्या बंजारा समाजातल्या महिला या ठिकाणी दिसतात, मला त्यांना देखील सांगायचं आहे आता मोदीजींनी आमच्या बंजारा समाजाकरता एक नवीन महामंडळ देशामध्ये सुरू केलं, ज्या महामंडळाच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या लबाणी समाजाच्या कल्याणाकरता 12 योजना मोदीजींनी सुरू केल्या आहेत की ज्या योजनांच्या माध्यमातून हा समाज जो आहे यातले मुलं शिकले पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे, याकरता एक विशेष महामंडळ हे मोदीजींनी या ठिकाणी सुरू केलं आहे. एवढंच नाही तर आमच्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयापर्यंतचं कर्ज बिनव्याजी तर दिलंच जाणार आहे, पण दुष्काळामुळे कर्ज जर थकलं तर 5 वर्षापर्यंत या कर्जावर 1 नवा पैसा व्याज घेतला जाणार नाही. हा क्रांतिकारी निर्णय आता मोदीजींनी घेतला आहे. बंधू भगिनींनो, एकीकडे सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय हे मोदीजी घेतात आणि दुसरीकडे विकास जर आपण बघितला, या ठिकाणी उदगीर सारख्या शहरामध्ये पाणी पुरवठ्याची योजना असेल, रस्त्यांची कामं असतील, प्रत्येक गोष्टीला आपण पैसा दिला आणि त्यासोबत राष्ट्रीय महामार्गाला 1000 कोटी रुपये या ठिकाणी दिले. मग या ठिकाणी जाम जळकोट उदगीर तोगरी रस्ता असेल, आष्टामोड तिफ्ट्या रस्ता असेल, कित्येक रस्त्यांची नावं माझ्याकडे आहेत. या सगळ्या रस्त्यांना आमच्या गडकरी साहेबांनी, मोदी साहेबांनी इतका पैसा दिला की आपलं हे जे उदगीर आहे ज्याला आपण एकीकडे दक्षिणेकडे जाण्याचं द्वार म्हणतो, या उदगीरला आता अशा प्रकारे रस्त्यांनी जोडलं जाईल की या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर लोक बघतील असे रस्ते देशात कुठे त्यांना दिसणार नाही, अशा प्रकारचे राष्ट्रीय महामार्ग हे गडकरी साहेबांनी आपल्या उदगीरच्या आसपास दिले. आज आपण बघितलं तर या मराठवाड्यामध्ये 13000 कोटी रुपयाचे रेल्वेचे प्रकल्प आपण करतोय. या लातूर जिल्ह्यामध्ये रेल्वे बोगीचा कारखाना आपण उघडलाय. आणि आपण MIDC च्या संदर्भात बोललात, भालेरावजी चिंता करू नका, नवीन MIDC सुरू करायची असेल त्याचा प्रस्ताव द्या. सध्या आचारसंहिता असल्यामुळे मला घोषणा करता येणार नाही, पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही जेवढे प्रश्न माझ्याकडे मांडले एकूण एक प्रश्न मी सोडवून दिलाय, त्यामुळे हा प्रश्न देखील सोडवल्याशिवाय या ठिकाणी मी राहणार नाही. आज बंधू भगिनींनो मी आपल्याला एवढं सांगण्याकरता आलोय, एकीकडे विकासाची कामं प्रचंड प्रमाणात होत आहेत, देश पुढे चाललाय आणि ही विकास कामं करताना मोदीजींनी कुठलाही भेदभाव केला नाही, कुणाला जात विचारली नाही, धर्म विचारला नाही, पंथ विचारला नाही, भाषा विचारली नाही. जर प्रधानमंत्री आवास योजनेतलं घर दिलं तर ते हिंदूला दिलं, मुसलमानाला दिलं, बौद्धाला दिलं, जैनाला दिलं. जर या ठिकाणी गॅस दिला तर तुझी भाषा काय आहे, तुझा धर्म काय आहे हे कुणाला विचारलं नाही. मोदीजींनी सबका साथ सबका विकास या सूत्रावर या देशातल्या तमाम लोकांना या ठिकाणी या सगळ्या सोयी दिल्या आणि म्हणून आज हा देश पूर्ण मोदीजींच्या पाठीमागे उभा आहे. पण बंधू भगिनींनो, ही जी निवडणूक आहे ना, ही केवळ विकासाची निवडणूक नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे. देशाच्या सुरक्षेची, देशाच्या अस्मितेची ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये या देशाच्या सुरक्षेचा फैसला देखील होणार आहे. मी तुम्हाला आठवण करून देतो, आठवा तो काळ ज्या काळात या देशामध्ये आतंकवादी रोज घुसायचे, या देशात बॉम्बस्फोट करायचे, गोळीबार करायचे. 2008 साली ज्यावेळी मुंबईमध्ये अतिरेकी घुसले, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केला, शेकडो आमच्या लोकांना किड्या मुंग्यासारखं मारून टाकलं, काय केलं तेव्हाच्या काँग्रेसच्या सरकारनं? काँग्रेसच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला, मग पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला, मग युनायटेड नेशनमध्ये गेले, तिथे रणगाणं गायलं,
बघा बघा तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश आमच्याकडे येऊन बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला रागवा, म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जाऊन सांगायचं, बापू बापू बघा तो बंडू मला मारतो. अरे 125 कोटीच्या देशाच्या पंतप्रधानामध्ये ही त्यावेळी हिंमतच नव्हती की उभा राहून सांगेल खबरदार जर तुम्ही माझ्या देशात घुसून आतंकवादी कारवाया कराल तर तुमच्या देशात घुसून मी आतंकवाद्यांना मारल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्याची हिंमत या देशाच्या प्रधानमंत्र्यांमध्ये नव्हती. पण बंधू भगिनींनो काळ बदलला, मोदीजींचं सरकार आलं. 2016 मध्ये पुरीमध्ये आपल्या त्या ठिकाणी सैन्य दलाच्या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवादी शिरले, त्यांनी आपल्या जवानांना शहीद केलं. आपले जवान शहीद झाल्यानंतर मोदीजींनी आपल्या सैन्याला सांगितलं माझ्या जवानांच्या रक्ताचा मोल काय आहे हे पाकिस्तानी आतंकवाद्यांना दाखवून द्या, माझे हे जवान यांचं बलिदान या ठिकाणी व्यर्थ जाऊ नये. आणि आमची जाबाज सेना ही त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये घुसली आणि त्या ठिकाणी आमच्या सेनेनं सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवाद्यांचे अड्डे नेस्तनाभूत करून टाकले, त्यांना मारून टाकलं आणि आमची सेना परत आली. आमच्या एका सैनिकाला खरचटलं देखील नाही. बंधू भगिनींनो यापूर्वी देशामध्ये केवळ 2 देश असे होते, एक होता इस्रायल आणि दुसरा होता अमेरिका, की ज्या देशाच्या सैनिकाला कोणी जर हात लावला तर हे 2 देश त्या देशामध्ये घुसून मारत होते. आता त्या देशामध्ये आपल्या भारताचं नाव देखील सामील झालं आणि भारत एक असा देश झाला की ज्या देशाच्या सैनिकाला जर कोणी हात लावला तर आमचं सैन्य देखील घुसून त्या ठिकाणी मारतं. पण बंधू भगिनींनो हा पाकिस्तान जो देश आहे ना कुत्र्याच्या शेपटीसारखा आहे, कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडी, या वाकड्या शेपटीच्या देशानं पुलवामामध्ये पुन्हा एकदा आमच्या CRPFच्या जवानांवर हल्ला केला. 40 पेक्षा जास्त आमचे CRPFचे जवान शहीद झाले. मोदीजींनी सांगितलं सैन्याला तुम्हाला अधिकार देतो, तुम्हाला कधी जायचंय तुम्ही ठरवा, कुठे जायचंय ठरवा, कसं जायचंय ठरवा, पण हे माझे जे शहीद आहे यांच्या रक्ताचं मोल काय आहे हे या पाकड्यांना आतंकवाद्यांना दाखवून द्या. या भारताची सेना ही जाबाज सेना आहे, ही थकत नाही, ही रुकत नाही, ही झुकत नाही, ही विकत नाही. या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला आणि पाकिस्तानी आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. बंधू भगिनींनो या देशाच्या जाबाज सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती. जेव्हाही या देशावर हल्ला व्हायचा त्या त्यावेळी सेना म्हणायची आम्हाला परवानगी द्या परवानगी द्या, पण काँग्रेसचं सरकार म्हणायचं थांबा आम्ही चर्चा करतोय आम्ही चर्चा करतोय. त्याची चर्चा कधी संपलीच नाही. पण मोदीजींनी सांगितलं चर्चा नाही अब रण होगा आणि त्यांनी त्या ठिकाणी परवानगी दिली आणि त्या परवानगीमुळे आपण बघितलं या देशाची मान उंचावली. पण बंधू भगिनींनो एकीकडे आमच्या लष्कर प्रमुखांनी घोषित केलं की होय आम्ही बालाकोटमध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांचे अड्डे उडवले, जगानं विश्वास ठेवला. अमेरिकेने म्हटलं अड्डे उडाले, चीननं म्हटलं अड्डे उडाले, रशियानं म्हटलं अड्डे उडाले, पण केवळ 2 लोक जगात होते जे म्हणत होते पुरावा द्या पुरावा द्या. एक होता पाकिस्तान, कारण त्यांची अवस्था अशी होती अवघड जागेचं दुखणं होतं, सहनही होत नाही सांगता येत नाही अशा प्रकारे पाकिस्तानची परिस्थिती होती. आणि दुसरी होती काँग्रेस पार्टी, काँग्रेस पार्टीचे लोक आमच्या सेनेला म्हणत होते पुरावा द्या पुरावा द्या. अरे मी म्हटलं तुम्ही जर आधी सांगितलं असतं जे रॉकेट बालाकोटला सोडलं त्यासोबत काँग्रेसचा एखादा नेता बांधून सोडला असता की जा आणि त्या ठिकाणी पहा कशा प्रकारे आमच्या सेनेनं हे शौर्य दाखवलंय. बंधू भगिनींनो ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची आहे, याकरता मी म्हणतो. काँग्रेसचा जाहीरनामा तुम्ही बघा, आपल्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस पार्टी काय म्हणते. काँग्रेस पार्टी म्हणते देशामध्ये आमचं सरकार आलं तर काश्मीरमधलं सैन्य कमी करू, देशामध्ये आमचं सरकार आलं तर सैन्याला दिलेले विशेष अधिकार काढून टाकू. काय विशेष अधिकार दिलेत आमच्या सैन्याला? 2 अधिकार आहे, पाकिस्तानी आतंकवादी देशात घुसले त्याच ठिकाणी ठार मारण्याचा अधिकार आहे आणि दुसरा अधिकार आहे पाकिस्तानकडनं पैसे घेऊन आमच्या सेनेवर जे गोटमार करतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे. आणि हे काँग्रेस पार्टी म्हणते हे अधिकार आम्ही काढून टाकू,
म्हणजे उद्या पाकिस्तानातल्या आतंकवाद्यांनी आमच्या जवानांवर, आमच्या सैनिकांच्या छातीवर गोळ्या चालवायच्या आणि त्या गोळ्या त्यांनी खायच्या, पण गोळ्या मारायच्या नाही, कारण त्यांचे विशेष अधिकार काँग्रेस काढून घेईल असं म्हणतं. बंधू भगिनींनो, एवढंच करून ही काँग्रेस थांबलेली नाही. ते म्हणतात देशामध्ये आमचं सरकार आलं तर आम्ही 124A काढून टाकू. 124A काय माहितीये? कलम 124A म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा. एखाद्या व्यक्तीने देशद्रोह केला तर 124A अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकता येतं. एखाद्याने म्हटलं भारताचं संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मला मान्य नाही आहे, मी ते जाळून टाकेल, 124A अंतर्गत 10 वर्षाकरता त्याला जेलमध्ये टाकता येतं. एखाद्याने म्हटलं भारताचा तिरंगा मी मानत नाही, 124A अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकता येतं. माओवादी, नक्षलवादी, आतंकवादी यांच्यावर 124A लागतो आणि काँग्रेस पार्टी म्हणते आम्ही 124A काढून टाकू. दिल्लीच्या विद्यापीठामध्ये काही नादान लोकांनी नारे लावले, भारत तेरे तुकडे होगे 50, पाकिस्तान जिंदाबाद, त्यांच्यावर 124A लावून पोलिसांनी त्यांना जेलमध्ये टाकलं. तर काँग्रेसला इतकं दुःख झालं की काँग्रेस म्हणते यापुढे आम्ही 124A ठेवणार नाही. माझा सवाल तुम्हाला आहे, या देशामध्ये जर देशद्रोह गुन्हा ठरणार नसेल तर नेमका गुन्हा काय ठरणार आहे? आणि म्हणून बंधू भगिनींनो, ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे. एखादा सुधाकर शिंगारे निवडून आला काय आणि नाही निवडून आला काय, एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय आणि नाही राहिला काय, काही फरक पडत नाही. हा देश राहिला पाहिजे, माझा हिंदुस्थान राहिला पाहिजे, माझा भारत राहिला पाहिजे. त्यामुळे ही निवडणूक या भारताची निवडणूक आहे. सुधाकर शिंगारेच्या कमळाचं बटन ज्यावेळेस तुम्ही दाबाल त्यावेळी ते वोट थेट मोदीजींना मिळणार आहे आणि या मतामुळे मोदीजींना ती ताकद मिळणार आहे की ज्या ताकदीच्या भरोशावर एका हातामध्ये तिरंगा झेंडा आणि दुसऱ्या हातामध्ये भारताचं संविधान घेऊन मोदीजी या देशाला सुरक्षित करतील, मोदीजी या देशाला एक महान देश बनवतील, तुमच्या आशा आकांक्षा अपेक्षा मोदीजी पूर्ण करतील. आणि म्हणून येत्या 18 तारखेला आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण एक निर्धार करा, जे देशभक्त आहेत त्या देशभक्तांना मतदान करायचं आणि जे देशविरोधी ताकदींना मदत करतायत त्यांचं डिपॉझिट जप्त करायचं, एवढाच निर्धार करा. एवढंच मी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद मुख्यमंत्री महोदय. या सभेचं आभार प्रदर्शन ॲडव्होकेट दत्ता पाटील यांना विनंती करतो की आपण देशी घे मेरा वचन.